वेलकम इन जयस किचन। तर आज आपण बनवलेले आहेत जवसाचे लाडू। तर आता आपण कृती बघूया। इथं आपण जवस घेतलेले आहेत, 1 कप जवस आहे हे आपलं, आणि बदाम घेतलेले आहे 1/2 कप, तीळ घेतले तिथं आपण 1/2 कप। तर आता हे सर्व जिन्नस आपण चांगले भाजून घेतलेले आहेत, जवस कमी गॅसवर छान असं भाजून घेतलेलं आहे, तीळ देखील एकदम कमी गॅसवर भाजून घेतलेले आहे, आणि बदाम देखील व्यवस्थित आपण छान असे खमंग भाजून घेतलेले आहेत। तर एकीकडे आता आपण 1 कप गूळ घेतलेला आहे, कढईत आपण आता गूळ घेतलेला आहे, गूळ आपला विरघळेल एवढंच आपण 1 ते 2 चमचे पोह्यांचे पाणी घेतलेलं आहे, आणि कमी गॅसवर विरघळून द्यायचं आहे। तर दुसरीकडे आपण मिक्सरवर मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण सर्व जिन्नस आपले बारीक केलेलं आहे। बघा बरं, आपलं मिक्सरवर मिश्रण बारीक होईपर्यंत गूळ देखील विरघळत आहे। पूर्ण गूळ विरघळून घेऊया आता आपण। गूळ आपला पूर्णपणे विरघळलेला आहे। तर आपलं हे गुळाचं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात जे मिश्रण बारीक केलं आहे जवस बदाम आणि तिळाचं, त्यात पूर्णपणे सगळं सर्व मिश्रण ओतायचं नाही गुळाचं, नाहीतर आपलं पातळ होऊन जाणार, लाडू वळणार नाही। बघत बघत आपण हे मिश्रण ओतायचं आहे आणि व्यवस्थित हातानं हाताला भाजणार नाही, अशा पद्धतीनं आपण हे मिश्रण हातानं व्यवस्थित मिक्स करून लाडू वळायचे आहेत। बघा बरं, हे लाडू खूप सारे मोठे करायचे नाही, जसे तिळाचे लाडू आपण करतो त्या पद्धतीने छोटे छोटे लाडू करायचे आहेत। असे सर्व लाडू आपण वळून घेऊया। बघा बरं, आपले जवसाचे लाडू तयार आहेत। रोज हा 1 लाडू खावा हा फार पौष्टिक असतो। आपण डेकोरेशनसाठी तीळ आणि जवस लाडूला लावलेले आहेत, तुम्ही घरात नक्की ट्राय करा। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। खूप खूप धन्यवाद।